छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने आमदार नारायण कुचे यांना अटक करण्यात आली असून 41 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रशासनाची पूर्व परवानगी न घेता अंबड चौक पुलीवर शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवल्याने अंबड तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कित्येक वर्षापासून पुतळा बसवण्यासाठी काही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा विविध सामाजिक संघटनांच्या मागणीला यामुळे ब्रेक लागला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवा की जय, बोलो संभाजी की जय अशा घोषणांनी सदर परिसर दणाणून गेलाय. तसेच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सगळ्यांनी प्रयत्न करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसावा ही अख्ख्या जिल्ह्याच्या अंबड तालुक्याची इच्छा होती. खूप दिवसापासून जनतेची मागणी होती. सगळं तयार झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आज सर्व मिळून जे प्रेरणा देणार आहे, एक विचार देणार आहे, एका महाराष्ट्राला वेगळे आणि या देशाला वेगळे विचार त्यांची आहे. कारण की अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणे हा काही गैर नाही, पण पोलीसवाल्यांनी जो आम्हाला इथं आणून बसविलं ते योग्य नाही आहे. आमच्यावर गुन्हे दाखल करणं योग्य नाही आहे. कारण की नगरपालिकांनी ठराव घेतलेला आहे खूप दिवसापूर्वी आणि तमाम जनतेची असं नाही की आताच सगळ्या लोकांची इच्छा होती. आम्ही नगर परिषदचा सुद्धा ठराव घेऊन पहिले सुशोभीकरण करलं आणि आता आज सर्व लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला तेव्हा मला माहीत झालं. मी रात्री विसर्जनला अंबडला मुक्कामाला होतो घरी तेव्हा मला माहीत झालं की वातावरण खराब होतंय, काहीतरी मुलं पुतळा बसवितात आणि म्हणून मी तिथे गेलो. माझ्यासहित या सर्वांना तेव्हा मला माहीत झालं वातावरण खराब होऊ नये. मी तेव्हाच म्हणलो की आपण पोलीस स्टेशनला आम्हाला अटक करा, आता पुतळा बसविला आणि आम्ही सगळेच पोलीस स्टेशनला येऊन बसलो. आम्ही काही गैरकृत्य किंवा आम्ही काही चुकीच्या पद्धतीने आम्ही केलं नाही. एवढंच मी आमच्या महापुरुषासाठी काही जरी झालं तरी आम्ही आज तो पुतळा बसवू. One day.